आजून पाहिलं असं प्रत्येक तालुक्यात जर तुम्ही फेरपाटला जर मारला ना तर प्रत्येक चौका चौकात भावी आमदार रंगवू लागले. ती परिस्थिती हात नाही नंतर नंतर कालांतराने परिस्थिती बदलत असते जिल्ह्यातनी राज्यात सुद्धा. सगळ्यात उत्कृष्ट जो सहकार जो कुणी चालवला असतो तो बाळासाहेब चालवला असतो. आज संगमनेर तालुक्यातल्या प्रत्येक सहकारी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम बाळासाहेब थोरात एक सुसंस्कृत नेता आहे. आणि त्या नेत्याला संगमनेर सारखा तालुका कधी डावलू शकत नाही. म्हणजे कुणी जरी आलं तिथं तर होऊ शकत नाही. कसं असतं आता त्यांच्या वक्तव्याला एवढं महत्त्व देणं मला काही योग्य वाटत नाही. निवडणूक आल्यानंतरची परिस्थिती वेगळी असते, आताची परिस्थिती वेगळी असते. निवडणुकीच्या रणांगणात कोणकोणाच्या समोर येतं हे आता बाकीचं आपण सांगू शकत नाही ना. आता तुम्ही पाहिलं असं प्रत्येक तालुक्यात जर तुम्ही फेरपाटला जर मारला ना प्रत्येक चौका चौकात भावी आमदार रंगवू लागले. ती परिस्थिती हात नाही नंतर नंतर कालांतराने परिस्थिती बदलत असते. तर मग आता काय त्या गोष्टी चर्चा कशाला करायची. असं थोरात तांबाबद्दल एक उदाहरण सांगतो मी. आज म्हणजे मला एक अभिमान आहे मी अशा नेतृत्वाबरोबर सुद्धा काम करतो. आज जिल्ह्यात जबाबदारीने मी बोलतो जिल्ह्यात मी राज्यात सुद्धा सगळ्यात उत्कृष्ट जो सहकार जो कुणी चालवला असेल तो बाळासाहेब चालवला असतो. आज संगमनेर तालुक्यातल्या प्रत्येक सहकारी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम बाळासाहेब थोरात एक सुसंस्कृत नेता आहे. आणि त्या नेत्याला संगमनेर सारखा तालुका कधी डावलू शकत नाही. म्हणजे कुणी जरी आलं तिथं तर होऊ शकत नाही. बाळासाहेब थोरात असो किंवा आदरणीय पवारसाहेबांनी आदरणीय महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींनी मला जर कुठल्या तालुक्यात जायला सांगितलं तर मला जावं लागणार आहे ना. आता मी मोकळा झालो आहे ना साहेब.